अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी शाळेच्या 3रा मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। टीना सतीश तुळसकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे। ही विद्यार्थिनी आज शाळेतीलच 3रा मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाली असून यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। टीना तुळसकर हिला जखमी अवस्थेत शहरातील रुबी स्टार मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले, परंतु तिला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले। विद्यार्थ्यांच्या बाबतीत शालेय प्रशासन गंभीर नसून राजकारणाच्या चक्कीत विद्यार्थी हा भरडला जात आहे। शिक्षणाची पंढरी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल ही ओळखल्या जात होती, परंतु काही वर्षात कुणालाही या शाळेसंदर्भात आस्था दिसत नसल्याने पालकांच्या वतीने सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे। मॅडम, काय सांगाल, आज मुलगी 3रा मजल्यावरून आपल्या शाळेची पडलेली आहे। आमचा शेवटचा तास सुरू झालेला होता, 11:35 च्या सुमारास ती घटना घडली। शिक्षक वर्गावर जायला निघालेच होते, पायरीवरच होते पहिल्या मजल्याच्या, तोपर्यंत मुलगी पडली असं ओरडा ऐकायला येता बरोबर आमचे कर्मचारी त्या ठिकाणी धावले, खालच्या मजल्यावर असलेले शिक्षक धावले आणि त्यांना त्या मुलीला तात्काळ हॉस्पिटलला नेलं। माझ्या कानावर ही गोष्ट येताबरोबर मी त्याच क्षणाला हॉस्पिटलला पोहोचले। पहिल्यांदा नंदलाल डॉक्टरांकडे नेलं, तिथे त्यांनी सांगितलं की हाडांच्या डॉक्टरांकडे न्या। तिथून हाडांच्या डॉक्टरांकडे समर्थ हॉस्पिटलला नेलं। तोपर्यंत ॲम्ब्युलन्स बोलवलेली होती, हाडांच्या डॉक्टरांनी पाहिल्यानंतर ती माझ्याशीसुद्धा बोलली त्यावेळेला व्यवस्थित। तिचे वडील त्या ठिकाणी होते, तिचे वडील आणि मी आणि अजून आमचे काही कर्मचारी आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बसून तिला हे रुबी हॉस्पिटलमध्ये नेलं। मॅडम, तिला किती दुखापत झाली आहे? तिला फक्त कमरेला लागलेलं आहे, कमर आणि पायाला थोडंसं दुखत आहे, ती वारंवार तेवढंच सांगते, बाकी ती चांगलं बोलते आहे। मॅडम, विद्यार्थिनीचं नाव काय आहे? तिचं नाव आहे टीना तुळसकर। किती तुळसकर 9वी आयची विद्यार्थिनी आहे आणि आता उपचारासाठी तिला जळगावला पाठवले। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।